आणि आता सिटी स्कॅन. ठाणे हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं, पण हेच तलाव आता मृत्यूचे सापळे बनतायत. ठाण्यात ब्रह्मांड परिसरातल्या तलावात गेल्या 2 वर्षात 25 ते 30 जणांचा बुडून मृत्यू झालाय. या संदर्भातला आजचा आपला सिटी स्कॅनचा स्पेशल रिपोर्ट. ठाणे शहरात मृत्यूचे सापळे, ठाण्याचं वैभवच ठाणेकरांच्या जीवावर. ठाण्यातल्या तलावांमध्ये अनेक बळी. हे आहेत अजय सिंह. त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबतच नाही. ठाण्यातल्या ब्रह्मांड परिसरातल्या तलावात त्यांचा मुलगा पोहण्यासाठी गेला, तो परतलाच नाही. अशी स्थिती प्रकाश सांबरेकर यांची. सांबरेकर यांचा मुलगा प्रथमेशही 2 वर्षांपूर्वी याच तलावात बुडून मृत्यू झाला. ठाण्यातल्या ब्रह्मांड परिसरात हा तुर्भे नावाचा तलाव आहे. या तलावात गेल्या 2 वर्षात 25 ते 30 बळी गेले. खेलने के लिए गया था और तलाब में गिर के गया, बाहर नहीं आ पाया. जो है उसको बंद कर दिया जाए, जो हमारे साथ हुआ है वो किसी और के साथ ना हो. तलाव म्हणजे एकदम डेंजर आता, पण कम से कम किती मुलांचं तिथं हे झालेलं आहे, जीव गेलेलं आहे. काहीतरी वॉचमॅन बसवा, त्या त्याला ते तलाव बंद केलं तर आणखी सगळ्यात उत्तम बेस्ट, म्हणजे मुलं जाणार नाही तिथं. तलावांचं शहर अशी ठाण्याची पूर्वापार ओळख. या शहरात एकेकाळी 70 आसपास तलाव होते, पण वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात आता शहरात केवळ 30 तलाव राहिले आहेत. हे तलाव शहरांचं वैभव, पण गेल्या काही वर्षात हेच वैभव मृत्यूचा सापळा बनलाय. ठाण्यातल्या ब्रह्मांड परिसरातल्या तुर्भे तलावात अनेकांचे जीव गेले. या तलावात मुलं पोहण्यासाठी येतात आणि आपला जीव गमावतात. तिथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली. या तलावाला चारही बाजूनी फेन्सिंग असायला हवं, आणि जिथे सिक्युरिटी बसतो तिथे पण तलावाच्या भिंती तुटलेल्या आहेत, त्या भिंती पण व्यवस्थित बांधल्या गेल्या पाहिजे. आणि सिक्युरिटी ही अतिशय स्ट्रिक्ट असायला हवी, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडल्या नाही पाहिजे. ठाण्यातल्या तलावांची दुरवस्था झाली आहे. तलावांचा उपसा होत नसल्यामुळे तलावांमध्ये गाळ साचलाय. अनेक तलावांची सुरक्षा भिंत ढासळली, ती परत बांधणं गरजेचं आहे. तलावांमध्ये पोहण्यावर बंदी घालणं गरजेचं आहे. त्यासाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती आवश्यक आहे, मात्र या कोणत्याही गोष्टी होताना इथे दिसत नाही. त्यामुळे आता तरी महापालिकेने आवश्यक त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. कपिल राऊत, Zee24 तास, ठाणे.